Hello student, in the last lecture we have seen the vehicle is traveling along the back road. Today here we have seen a conical pendulum. And what is meant by this conical pendulum? This conical pendulum is an example of that horizontal circular motion. This conical pendulum is an example of horizontal circular motion. Then first of all, what is this conical pendulum? What is meant by this? Conical pendulum. What is conical pendulum? It is a tiny ball attached to inextensible and massless spring, which is attached to a rigid support. This ball is attached to this massless string and which is attached to this rigid support. That arrangement is simply called as conical pendulum. The arrangement like one is a conical पेंडुलम आहे म्हणजे ठिकाने हा जो कॉनिकल पेंडुलम आहे काय या ठिकाणी या पद्धतीने काय हॉरिझॉन्टल सर्कल मध्ये होतो म्हणून या ठिकाणी या मोशन ला काय म्हणतो हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन. इफ दिस पेंडुलम इज मूव्हिंग इन ऑन एंड ऑन लाइक दिस दैट मोशन इज कॉल्ड एज सिंपल पेंडुलम. त्यावेळी त्या मोशन ला काय म्हणायचं सिंपल पेंडुलम. जर त्याचा पाथ एकसारखा सेमच राहत असेल या ठिकाणी या पद्धतीने तर त्या मोशन ला म्हणायचं सिंपल पेंडुलम. आणि या ठिकाणी जर इट विल फॉर्म द हॉरिझॉन्टल सर्कल दैट मोशन इज कॉल्ड एज कॉनिकल पेंडुलम. इट विल मेक्स एंगल थीटा विथ दैट रिजिड सपोर्ट. हा रिजिड सपोर्ट स्थिर केलेला एंगल किती आहे थीटा एवढा एंगल असतो. देन वी हैव टू फाइंड आउट द वैल्यू ऑफ पीरियोडिक टाइम टी ऑफ दैट कॉनिकल पेंडुलम. वी हैव टू फाइंड आउट द पीरियोडिक टाइम ऑफ दैट कॉनिकल पेंडुलम. आता आपल्याला काय करायचं आहे कॉनिकल पेंडुलमचा पीरियोडिक टाइम काय करायचा आहे फाइंड आउट करायचा आहे. मग त्या ठिकाणी हे जे मास आहे दिस मास इज सपोज एम. या ठिकाणी कॉनिकल पेंडुलम जो पेंडुलम कन्सिडर करायचा त्याचा मास किती आहे एम आहे. आणि दिस मास इज ऑलवेज वेट इज ऑलवेज वर्टिकली डाउनवर्ड डायरेक्शन. वेट कुठे वर्टिकली डाउनवर्ड डायरेक्शन. एज दिस मोशन इज इन हॉरिझॉन्टल डायरेक्शन. मोशन कशी आता हॉरिझॉन्टल डायरेक्शन आहे त्यामुळे याला फोर्सचा वर्टिकल कंपोनंट नाही. फोर्सचा वर्टिकल कंपोनंट नाही. मग त्याला फोर्स कुठला आहे तर टेन्शन इन दी स्ट्रिंग. ओनली फोर्स इज अवेलेबल इज टेन्शन इन दी स्ट्रिंग. एंड दिस टेन्शन कॅन बी डिवाइडेड इंटू टू कंपोनंट. दॅट इज वर्टिकल कंपोनंट इज टी झिरो कॉस थीटा एंड हॉरिझॉन्टल कंपोनंट इज टी नॉट साइन थीटा. लाइक दिस वी कॅन रिझॉल्व दिस कंपोनंट्स ऑफ टेन्शन लाइक दिस. इफ इट इज टी नॉट हियर इज सपोज एंगल थीटा. आणि जे वेळा एक थीटा त्याच्या अबाऊ जाणार नाही हे कंपोनंट लक्ष ठेवा. कुठला असतो टी कॉस थीटा. त्याच्या अपोजिट कंपोनंट कुठला असतो टी साइन थीटा. हे नेहमी लक्षात ठेवायचं. आपण 11वीला पाहिलेले रेझोल्युशन ऑफ कंपोनंट ऑफ वेक्टर म्हणजे हा जो टेन्शनचा कंपोनंट आहे स्ट्रिंग असलेला तो कंपोनंट ज्या ठिकाणी अँगल थीटा आहे त्या थीटाच्या डायरेक्शन मध्ये जाणारा जो कंपोनंट आहे तो लक्षात ठेवा. टी नॉट ट्रेस ऑलवेज कॉस थीटा कंपोनंट असतो आणि त्याच्या अपोजिट नंबर टी साइन थीटा. या ठिकाणी जेव्हा सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय या ठिकाणी हा पेंडुलम किंवा बॉब तेवढी त्याचा जो रेडियस आहे सर्कलचा इफ इट इज आर इज द रेडियस ऑफ दॅट सर्क्युलर बॉब. आर काय त्याचा रेडियस असेल. आणि मग जर सर्क्युलर मोशन हा परफॉर्म करत असेल तर त्याच्यावर एक होणारा फोर्स कोणता आहे. दॅट फोर्स इज सेंट्रीपिटल फोर्स. त्यावर एक होणारा फोर्स कोणता आहे सेंट्रीपिटल फोर्स. त्यावर एक होणारा फोर्स कोणता आहे सेंट्रीपिटल फोर्स. महा जो वर्टिकल कंपोनंट टी नॉट कॉस थीटा त्याला कोणी बॅलन्स केले वेडियम जॉब दॅट बॉब. आणि या ठिकाणी जी सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय त्या ठिकाणी त्याला जो कंपोनंट आहे त्याने कोणी बॅलन्स केले टी नॉट साइन थीटा. म्हणजे आपल्याला असं लिहिता येईल बघा वी कॅन जस्ट राईट इट एज फर्स्ट इक्वेशन टी नॉट साइन थीटा मस्ट बी इक्वल दॅट इज द सेंट्रीपिटल फोर्स. एंड मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रीपिटल फोर्स is m square upon r are equal to m r into omega square. Suppose equation number 1. याला equation number काय म्हणतात आपल्याला 1 म्हणतात. दुसरे equation आहे बघा t naught
into cos theta. T naught into cos theta must be equal to it. You have to suppose equation number 2. Both equations will be there. Measure of the target type, we have to find out the periodic time of that conical pendulum. Therefore, dividing equation 1 by equation 2 on both sides, left to left and right to right. Therefore, T naught sin theta upon T naught cos theta must be equal to this m r into omega square upon m. Here m gets cancels and t naught also gets cancels. Therefore, the equation becomes this sin theta upon cos theta must be equal to r into omega square upon g, or this equation can be written as this omega square is equal to g into sin theta upon r into cos theta. Suppose here is equation number 3. So here is equation number 3. This period of conical pendulum T is given by 2 pi by omega. Period of circle of theta T is equal to 2 pi by omega. And this equation can be written as T equals to 2 pi. Here is value of omega is in square root g sin theta upon r into cos theta, or this t equals to 2 pi in bracket r cos theta upon g into sin theta. Here we have to find out the value of r. Then we can write upon arch value find out. When you can write angle triangle, arch triangle, sin theta equals to front side into L, that is r equals to L into sin theta. Using this value in this above equation, therefore the value of T equals to 2 pi in square. Instead of r, it is L sin theta into cos theta upon g into the sin theta. And here the sin theta gets cancels. Therefore, t equals to 2 pi under root L into cos theta upon g. That is the required value of periodic time of the conical pendulum. Relatively, half periodic time of the oscillation complete capacity. Revolution complete capacity. Conical pendulum was a period time. Relatively variable 2 pi under root L cos theta. Mata in g pi constant. 2 pi pi constant. That is this periodic time of conical pendulum depends upon length as well as this angle. As this length increases, periodic time also increases. As this angle increases, periodic time also increases. From this equation, we have easily calculated the value of T, as well as from this equation, we can easily calculate the angular speed of that, or the angular velocity of that pendulum of the bob. Up to this, we have just completed the conical pendulum. Thank you.